श्री स्वामी समर्थ। आपल्या घरामध्ये लहान मूल म्हणून कोण जन्माला येतं? लहान मुले ही चार प्रकारची असतात। ओम शांती। आज आपण हे जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये आपले मूल म्हणून कोण जन्माला येतं। आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडत असतं ते आपण केलेल्या आपल्या कर्माच्या नुसार घडत असतं। आपल्या घरामध्ये मुलं जन्माला येतात ती एकतर काहीतरी घेण्यासाठी किंवा काहीतरी देण्यासाठी। आपल्या इच्छेनुसार ती कुठेही जन्माला येत नाहीत। आपण जे बोलतो तेच आपल्याला उलट परत मिळत असतं। जसं की चांगले कर्म केले तर उलट चांगलेच मिळेल, वाईट कर्म केले तर वाईटच मिळणार। हा सर्व व्यवहार तर आहे आणि त्यानुसारच मिळणार। हा निसर्गाचा नियम आहे की जे कराल तेच मिळेल। काही मुलं ही सुख देण्यासाठी येतात तर काही दुःख देण्यासाठी। काही श्रावणबाळासारखी, काही खूप आज्ञाधारक, तर काही आपले शत्रू बनूनच आपल्या घरी जन्माला येतात। कोणाच्या घरामध्ये विकलांग मूल जन्माला येतं। शेजाऱ्याने केलेल्या कर्माचे फळ नाही, आपणच केलेल्या कामाचे फळ म्हणून शिक्षा मिळते। जसे बी पेराल तसेच फळ प्राप्त कराल। ह्या जन्मामध्ये आम्ही असे काहीच केलं नाही। शेजाऱ्यांचा मुलगा पहा किती चांगला आहे आणि आपल्यालाच असे का झाले? त्यापेक्षा मुलगा नसता झाला तरी चाललं असतं, किंवा त्यापेक्षा दगड जन्माला आला असता तरी चांगलं झालं असतं असे सुद्धा काही जण म्हणतात। परंतु या लहान मुलांच्या रूपामध्येच आपल्या पूर्वजन्मीच्या संबंधीमधील कोणी आपल्या घरी जन्म घेतं। तर अशी चार प्रकारची मुले असतात। सर्वात पहिला म्हणजे ऋणानुबंध असणारा। जसं की पूर्वजन्मातील असा एक की त्याच्याकडून आपण काहीतरी कर्ज घेतलं होतं किंवा कोणत्या तरी प्रकाराने त्याचे आपण पैशांचे नुकसान केलेलं होतं, असे कोणीतरी आपल्या घरी लहान मूल म्हणून जन्म घेतं आणि आजारपण तसेच वायफळ खर्चामध्ये आपला पैसा नष्ट करतं। जोपर्यंत त्याचा हिशेब पूर्ण होत नाही आणि ज्यावेळी हे पूर्ण होईल त्यानंतर ते एका सेकंदासाठी सुद्धा थांबणार नाही। आपण एक गोष्ट जाणून घेऊया। दोन भाऊ असतात, त्यांना आईबाप नसतात, दोघेच राहत असतात। लहान भाऊ आजारी असतो, त्याच्यावर खूप पैसा खर्च करावा लागत असतो। त्यावेळी मोठा भाऊ आपल्या बायकोला म्हणतो, हा तर खूप आजारी आहे आणि याच्यावर पैसासुद्धा खूप खर्च होत आहे, जर हा मरण पावला तर याची संपत्तीसुद्धा आपल्यालाच मिळेल। एक दिवस तो वैद्याकडून औषध आणतो आणि त्याला देतो। लहान भाऊ मरण पावतो। काही दिवसांनंतर त्यांना मूल होतं आणि ते लहानपणापासूनच इतकं आजारी असतं की त्यांचा सर्व पैसा त्याच्या औषधामध्ये खर्च होतो। शेवटी हॉस्पिटलमध्ये तो मुलगा त्याला म्हणतो की मी तुझाच भाऊ आहे ज्याचा तू पैसा घेतला होतास, आता माझा हिशोब पूर्ण झाला, आता मी जातो। तो दुःखी झाला, त्याच्याजवळचं सर्व काही संपलं होतं आणि भावाचं जे घेतलं होतं ते देखील संपलं होतं। यालाच ऋणानुबंध म्हणतात। दुसरा आहे शत्रुपुत्र। यामध्ये आपल्या पूर्वजन्मामधील शत्रू आपल्या घरी लहान मूल म्हणून जन्माला येतं। जे मोठं झाल्यावर आईवडिलांना शिव्याशाप देणारं असेल, त्यांना मारपीट करेल, इतका त्रास देईल की त्यांचे जगणे मुश्किल होईल, कोणत्याही प्रकाराने त्यांना त्रासच देत राहणार, कायम वाईट बोलून त्यांच्याशी उद्धटपणा करत राहणार, त्यांना सुखाने शांतीने जगू देणार नाही आणि असे करण्यात त्यांना आनंद आणि मज्जा वाटते। सध्याची मुलं तर अशीच वागतात ना, आईवडिलांना मारहाण करून त्यांचा सर्व पैसा काढून घेऊन घराबाहेर हकलतात। आपण आणखी एक गोष्ट पाहूया। एक बाई असते, तिचा नवरा मरण पावलेला असतो, तिला एक लहान मुलगा असतो, त्याचे पोट भरण्यासाठी ती भांडी घासण्याचे काम करत असते। मुलगा मोठा होतो, त्याची एक किडनी खराब होते,
त्याची आई आपली किडनी देऊन त्याला वाचवते. नंतर त्याचे लग्न होते. त्या मुलाची बायको वाईट असते. ती त्याच्या आईला खूप त्रास देत असते. काही दिवसांनंतर ती आपल्या नवऱ्याला त्याच्या आईबद्दल खूप वाईट सांगते. दोघे मिळून तिला मारतात आणि तिला घरातून हाकलून देतात. हा आहे शत्रुपुत्र. तिसरा आहे उदासीन पुत्र. उदासीन पुत्र म्हणजे आईवडिलांची सेवा न करणारा, ना कोणतं दुःख देणारा, फक्त त्यांना त्यांच्याच परिस्थितीवर मरण्यासाठी सोडून देणारा. चौथा आहे सेवक पुत्र. पूर्वजन्मामध्ये आपण जर एखाद्याची खूप सेवा केली असेल, खूप सुख आनंद दिला असेल, तर ते आपले ऋण फेडण्यासाठी आपल्या घरी लहान मुलाच्या रूपात जन्म घेतात. जर आपण आपल्या आईवडिलांची सेवा केली असेल, तरच आपली मुलेसुद्धा आपली म्हातारपणी सेवा करतील. म्हणूनच आयुष्यामध्ये कोणाचेही वाईट करू नये, कारण ते उलट आपल्याकडेच 100 पटीने परत येईल. आणि हाच निसर्गाचा नियम आहे. एक विचार करा की आपण येताना काय घेऊन आलो होतो आणि जाताना काय बरोबर घेऊन जाणार आहोत. जे गेले ते काय बरोबर घेऊन गेले? सर्व काही तर इथेच सोडून गेलेत दुसऱ्यांसाठी. काही जण म्हणत असतात, आम्ही 7 पिढ्यांना पुरेल इतकं कमवून ठेवणार आहे. परंतु त्यांना हे माहीत नसतं की ह्या जन्मामध्ये तुम्हाला मूल आहे. कदाचित तुम्हाला पुढच्या जन्मी शत्रू जन्माला आला तर काय होईल? आणि जर मुलं चांगली असतील तर त्यांच्यासाठी कमवायची काहीच गरज नाही. ते स्वतः कमावतील आणि खातील. परंतु वाईट असतील तर ती साठवलेली संपत्ती चैनीसाठी संपवून टाकतील. आपण काहीच आपल्याबरोबर नेत नसतो. नेतो ते फक्त पुण्य, आशीर्वाद. म्हणूनच सत्कर्म करा, पुण्याचे काम करा, सर्वांचे आशीर्वाद घ्या, सर्वांना सुख आनंद द्या. दुःख द्याल तर उलट त्याबदली तुम्हाला दुःखच मिळेल. यालाच तर म्हणतात कर्माचे तत्व. म्हणूनच सदैव पुण्याचे काम करा. वाईट कामामुळे, पापामुळे जास्त त्रास होत असेल तर आपले पुण्य कर्माचे खाते इतके वाढवा, इतके मोठे करा की जे वाईट कामाचे खाते आहे ते चांगल्या कामाच्या खात्याखाली दबून जाईल. पुण्यकामे कोणती हे तर तुम्हाला माहीत आहेच. शुभ काम करा, श्रेष्ठ कर्म करा, इतरांना खूप सुखी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आपले काम असे पाहिजे की त्यामुळे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद येईल. एखाद्याला कोणी विचारत नसेल तर त्याला सन्मान द्या, आनंद द्या, म्हणजे तुम्हाला मृत्यूसुद्धा सुखमय असा येईल. कायम सत्कर्म करा आणि पुण्य मिळवा, म्हणजेच तोच हिशोब चुकवण्यासाठी आपल्या घरी सर्वात चांगले मूल जन्माला येईल. श्री स्वामी समर्थ.